हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी. विक्री करण्याच्या उद्देशानं गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. श्रीरामपूरच्या 10व्या पाटेतून प्रेम चव्हाणसह आकाश शेलारला अटक. दोन गावठी कट्ट्यांसह 7 जिवंत काडतूस हस्तगत. पोलीस निरीक्षक अनिल कटकेंसह पथकाची कारवाई. मोठ्या शहरांपाठोपाठ हनी ट्रॅपचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना प्रेमसंबंधात अडकवत अश्लील व्हिडिओ काढत ब्लॅकमेलिंगचा प्रकार. खंडणी मागणाऱ्या महिलेसह एकास अकोले पोलिसांकडून अटक. रोईंगपटू दत्तू भोकनाळला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्र्यांना पत्र. पालकमंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात माहिती. अनकुटे शिवारातल्या रेल्वे क्रॉसिंगच्या कामाची भुजबळ यांनी केली पाहणी. दुकानांची वेळ वाढवणं हे लसीकरणावर अवलंबून. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनी देखील पुढे यावं. तर ग्रामपंचायतींनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन. राहुरीत पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेचा सांगता समारंभ संपन्न. आणि पाथर्डीच्या करंजी येथील डॉक्टर गणेश शेळकेंच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी. शिवस्मारकचे सोमनाथ बोरुडेंसह आपचे किसन आव्हाड यांचे पोलीस ठाण्यासमोर उपोषण. पालकमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची मागणी. तर पोलीस निरीक्षक जोंधळे यांचे गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन.